नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओ मध्ये। या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत अतिवृष्टी अनुदान मिळणे बाबत सविस्तर माहिती। या आधी आपण जर आपल्या चॅनल वर नवीन आहात तर चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया। अतिवृष्टी अनुदान बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली असून व्याज शेतकऱ्यांना खात्यात पैसे देखील जमा झाले आहे। राज्यात सप्टेंबर 2022 मध्ये अतिवृष्टी झाली होती, त्यावेळी लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। त्याची नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाने निधी वितरित केला होता। पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते, पण हे अनुदान वितरित होण्यासाठी विलंब होत होता। पण मार्च 2023 अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना 31 मार्च पर्यंत अतिवृष्टी अनुदान जमा केले जातील असे जाहीर केले होते। त्याकरिता अतिरिक्त निधी सुद्धा महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेला होता। त्याप्रमाणे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सोलापूर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी 150 कोटी प्राप्त झाली आहेत। हे पैसे शनिवारपासून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे। त्यासाठी लाभार्थ्यांना बँकमध्ये KYC करणे बंधनकारक आहे। जालना जिल्ह्यातील 3,69,000 शेतकऱ्यांसाठी 397,73,00,000 रुपये इतका निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केला असून तो 397 कोटी रुपयांचा निधी आता अतिवृष्टी अनुदान वाटप करण्यात सुरुवात झालेली आहे। बीड जिल्ह्यातील परळी, माजलगाव, केज, गेवराई, धारूड, बीड, अंबाजोगाई व आष्टी या 8 तालुक्यातील 2,51,399 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जवळपास 280 कोटी अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरही अनुदान लवकरच जमा होणार आहे। अतिवृष्टी अनुदान जमा झाल्यास काय करावे? ज्या शेतकऱ्यांनी आधार नंबर बँक अकाउंटशी लिंक करून घेतले नसतील त्यांनी तत्काळ लिंक करून घ्यावे। तसेच बँक खात्यावर अनुदान जमा झाले आहे की नाही याची सर्व शेतकऱ्यांनी पडताळणी करावी। धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये।